पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त खारघर तळोजा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने युवा वॉरियर्स हॉलीबॉल चषकचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शनिवारी 20 मे 2023 रोजी खारघर सेक्टर 12 येथील गोखले शाळेच्या मैदानात आयोजित करण्यात आली आहे. यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते या हॉलीबॉल स्पर्धेच्या पोस्टरचे अनावरण झाले असून त्यांनी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी खारघरचा राजा चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष विजय म्हात्रे, खारघर तळोजा मंडळ युवा मोर्चा अध्यक्ष विनोद खरत, नितेश अभिमन्यू पाटील, अक्षय लोखंडे, अतुल पाटील, रवी म्हात्रे, रितिक पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. आपल्या पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा वाढदिवस 18 मे रोजी आहे आणि त्यानिमित्तानं विविध ठिकाणी विविध असे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. खारघरमध्ये त्यानिमित्तानं हॉलीबॉल चषक ठेवण्यात आलेले, युवा वॉरियर्स हॉलीबॉल चषक असं त्या चषकाचं नाव ठेवलं आहे. 21,111 पहिलं, 11,111 दुसरं आणि 5,555 तिसरं हे महत्त्वाची बक्षिसं आणि इतर काही बक्षिसं अशी त्यावेळेस ठेवण्यात आलेली आहेत. आणि या निमित्तानं हे जे हॉलीबॉलचे भव्य दिव्य असे सामने होत आहेत त्याच्यामध्ये अतिशय चांगली रंगत येणार आहे. फक्त खारघरच नव्हे तर आजूच्या परिसरातील सुद्धा आणि पनवेल आणि नगांबेतील सुद्धा संघ भाग घेत आहेत. तर या दृष्टीनं या आयोजक जे आहेत नितेश पाटील, अक्षय लोखंडे आणि आयोजक कोण आहेत तिथे रजेश पटेल, खारघर शहर आणि विभागीय कमिटी या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि या सामन्यात चांगले मित्र होऊन त्याचं चांगलं शिस्तबद्धपणा ते पार पडतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आयोजकांना आणि आमदार आणि इतर सभागृह नेते परेश ठाकूर यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं मी हार्दिक शुभेच्छा देतो.